ते सगळ्यांना माहिती पण पारंपरिक तर जप्न बोल सांगितलं पहिले कार्यक्रम व्हायचे कदम बुवा पांचाळ बुवा तेव्हा तो जमाना वेगळा होतो बुवा तेव्हा एकमेकाचा आदर केला जायचा आता एकमेकाचे दात नि नाक काढला जाता ह्यो मगास बसल्यापासून म्हणता दात खायचा फरशी म्हणता घेऊन नाचता दाताची फरशी तरी बरी होगी ना आणि ती बुवा आता माका कंटाळलेलो आपण कधी कधी असं वाटतं हे दात काढून सगळे वाटून टाकायचे येऊन जर माझे अरे ते माझे आहेत ना जेचे दात पुढे ते का चार बिस्किटचे पुढे आणि त्याचा नाक पुढे ते का हो मेंदू वडे पाठ झाला लोकांचा खेका झाला सांगा तू सांगतो माझ्या नाकाक लाव एक वडो चटणी नको कोणा होई तुझी चटणी अरे माझ्या पाट्यात खोबरा असं वाटून आणते मी तो व्हायचं देतो एकदा कापा दिलं एका खरं सांगतो एकदा यांच्या घराकडची गिरी लाय लाईट गेल्याबरोबर लाईट गेली माका फोन करता कदम बुवा यांच्या गावात गिरी लाईट जोवा होता ना लाईटच गेली लाईट गेल्यावर हे माका फोन केला बुवा प्रॉब्लेम झाला म्हटलं काय झाला तो म्हणता लय मोठं प्रॉब्लेम आहे मेजर आहे बाईक म्हणता मिक्सर लाव गेली लाईटच गेली म्हटलं मग काय करूया काय नाही म्हणता वाईट वाटा पडत होता मी गेलो खबरा सगळा वाटलेला होता म्हणजे एका चून कापा खाऊची इच्छा झाली सगळा मिक्सर मध्ये लावलंय चून कापा हुतुल्या हुतून बनवले एका खाव घातलंय अजून जिवे काढता माझ्या नादाक लागलं कुठं परत सांगतो तुझे माझे दात आणि तुझा नाक म्हणता काय तुझ्या नाकात म्हणता ईशानू जाऊन दे विषाणू कोरोनाची म्हणजे माझ्या किती वाईट बुद्धी याची बरं याचा नाक कोणाचा मोठा माझा मोठा याचा नाक मोठा असा पोपट लाल याचा मोठा ना का पोपट लाल हे क्या असं दे व काय नाही दाताची घेऊन फरशी बिरशी का पांचाळ बुवानी तुम्ही जागेवर काहीतरी वेगळा असलात पण त्या बुवानी जे अजरामर करून ठेवलंय तर आपल्या हयातीत नाही का काहीतरी टिकवू जा आपण नाहीतर आजकाल मशी बोलला चार गाणी गेली या गाणं ह्याचा या गाणं त्याचा आपल्या काय करूचा तो चल्लो आणा त्याचा पुस्तक चालू राहावे आपण कोणाच्या पोटावर बाळ आणायचे नाही तर असे लय टपलेले हो आधी कर 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 तर बारीक बारी आणि मग पोटावर पाय हात आणि मग आपणच मान्य करतो पितो चोर एका माहिता हो त्याच्या धगावलेला बऱ्यापैकी पण युट्यूब वाले खरोखर तुम्हाला सांगतोय तुम्ही आज समीर कदम असू देत अभिषेक शिरसाट असू देत किंवा इतर बरेच नवीन भजनी कलावंत असू देत तुम्ही चांगलं काम करताय पण त्या जी टायटल देतात त्याचा माझा विरोधच असतो नक्की म्हणजे तुम्ही नाही देत चेतन केसरकर म्हणा तुषार नालावडे तुषार हे लोक नाही देत पण आले जर गावा भ्याड पाट्यांनी उत्तर असं दिलं पेटवलं धगवलं आणि बुवा दुसऱ्या बुवांना दिलं खुल्ला चॅलेंज बुवा रागाने तापले खाली काय तो पेटवलं कसली काय बुवा अशी कधी वारी झालीच नाही असलं हा अभंगामध्ये बुवानी सगळी काय काय काढले काय काढले काय टाका ना हिंमत असत आणि गाडी तर नाही टाकणार कारण घर कशात टाकतील तीच गाडी परत परत नवीन काय हा त्याच्या मनात हे पोरगे बरे तुम्ही त्यांना 100 रुपये दिलं ना अजून वाट पण तरी पण वर बक्षीस देऊन सुद्धा सांगतात मी गाडगे तुमचे काही मी म्हणता ह्याच्यात नाही शेतात शेतात बैठकी असं देत रूपाच्या ध्यानाचा म्हणून तरी पाहुणे पाहुणे सक्के असं देत हे मनोरंजन आहे वाईट वाटून घेऊ नका पण जे काय तुम्ही दाखवसाल कारण युट्यूबच्या माध्यमातून आज आम्हाला भजनी कलावंतांना नवीन नवीन लोक आज मगाशी या ठिकाणी अरुण कदम गोरेगाववरून या ठिकाणी आलेले आहेत फॅन आहेत म्हणजे माझे फॅन मी चाहते असे बरेच जण मला भेटले
ज्यांना मी ओळखतो नाही ते भेटले, काय काय जण तर अक्षरशः पाया तो हात लावतात. आमचा लाज वाटतात आम्ही एवढे लहान कलावंत असून आज आमचा आदर केला जातो. बुवा हे कशामुळे झाले तर हे युट्यूबच्या चॅनलमुळे. त्या दिवशी मला अमेरिकेवरून मेसेज आला फेसबुकला, काय की बुवा तुमचे तीन मोहनची भजनं मी माझ्या गाडीमध्ये लावलेली असतात, एक म्हणजे विनोद चव्हाण, दुसरं म्हणजे समीर कदम आणि तिसरं म्हणजे अभिषेक शिरसाट. बाकी ज्यांची म्हणतात मी तोंडावर बघितलं आम्ही, आता ती नावं नाही सांगत इलेश लोक आमच्या पाठी. आणि राहिला विषय गो ऑर्केस्ट्रा. गो बोलले 5-10 रुपये कोणतरी दे आणि तू उडी मारशी तर मी उडी मारू का दार घाईल तुझ्यात किती दमा तो बघतोय. तुझी 7-5 ची गाडी आहे ना, होय ना, त्यांनी सांगितलं ना 7-5 ची गाडी आहे सकाळी. आज मी उडी मारणार 1.5 तास आणि 1 तासात माझी आटपणार नाही. 1.5 तास तू काढलं म्हणजे मला 2 तास 2.5 तास काढून कर कारण माझ्याकडे भारूड आहे. आणि बुवा भजनाची परंपरा भारूड घेतल्याशिवाय मी जाणार नाही कारण आम्ही कच्चे गुरूंचे चेले नाही. समीर कदम म्हणा किंवा अभिषेक शिरसाट म्हणा, कच्चे गुरूंचे चेले नाही. आज माका प्रश्न विचारलं म्हणजे मी काय त्या काही विचारूच ना असं नाही विचार ना त्या येऊ दे ना अगर नको येऊ दे प्रयत्न करू काय हे कुठेतरी झालं पाहिजे ना. आज आयोजकांना सुद्धा विनंती आहे 2020 ठेवला तरी तुमची अट पाहिजे की प्रश्नोत्तर बारी झाली पाहिजे. तुम्ही 2020 करा पण गजराच्या माध्यमातून प्रश्न विचारा म्हणजे आम्ही तरी घरी सुधरा. अगदी आम्ही नाही तर आमच्या नंतर 5 ची पिढी आहे ती तरी घरी सुधरा. पुस्तका तरी वाची, शाळेत असताना लय वाचली, शाळेत असताना पुस्तकं लय वाचली पण आता ती पोथीपुराणं वाचवते हे दिवस असतात ना आमचे. तेव्हा आता तरी काहीतरी वाचू असं ते रूपात देण्याचा रंग देवाचन देवारी उभाचन नलावडे युट्यूब चॅनल सबस्क्रायबर युट्यूब चॅनलचे मालक तुषार नलावडे यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमोलचं पारितोषिक आलेले. सुद्धा आभार मानतो, धन्यवाद. काय बुवा कोरोना तुम्ही म्हटलात आता नवीन वर्ष, पण हे नवीन वर्ष आपलं नाही हो, हे मराठी माणसाचं नवीन वर्ष नाही आणि तुम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देता. हे नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी महिन्यामधलं नवीन वर्ष, बरोबर ना. आपलं नवीन वर्ष केव्हा गुढीपाडवा होय ना. मग आम्ही तेव्हा लहान असताना काय म्हणू ए गुढी पाडव म्हण काय कोणी म्हटल्यानं काय मग पुढे सांग नीट बोल. ती मजा वेगळी होती लहानपणीची, होय की नाही. 16 म्हण 1 म्हण ती मजाच वेगळी होती. आता कसला काय आता एक कप केक बी काप वर गेलं का माहितच नाही. एक कप प्रेस्टी काय तर प्रेस्टी आपल्याच नाही आपण शिकलो होत नाही सर ह्याची शाळा दुपार भर या आणि येऊ माका सांगता मी शिकलो येत नाही. कैलासशी दिगंबर केसरकर कासारे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय चेतन केसरकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमोलचं पारितोषिक आलेले. खरोखर एक चांगलं आणि उमदं व्यक्तिमत्व दिगंबरजी केसरकर आपल्यामधून निघून गेले. त्यांच्या वृद्धात्म्यास चिरशांती लाभो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूं मैं.
Oh,
ترجمة نانسي قنقر.